महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर आणि पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड, फुलपीक लागवड आणि वृक्ष लागवड कार्यक्रम राबवण्यात येतोय. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी लाभार्थ्यास सर्वप्रथम ग्रामपंचायतीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेमध्ये नाव नोंदणी करून जॉब कार्ड प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीत अर्ज करण्याकरता लाभार्थ्याने विहित नमुन्यातील अर्ज प्रपत्र अ आणि प्रपत्र ब, संमतीपत्र 7/12 आणि 8 अ सह जोडून देणे आवश्यक आहे. तसेच त्यावर फळबाग फुलपिकांच्या बाबतीत ग्रामपंचायत किंवा कृषी विभागाचा उल्लेख करावा. तसेच वृक्ष लागवडीत सामाजिक वनीकरण विभागाचा उल्लेख करावा. ग्रामसभेमध्ये लाभार्थ्याची निवड करून काम मंजूर करण्यात येते. त्यानंतर सामाजिक वनीकरण विभागाकडून कामाची तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर लाभार्थी स्वतः आणि गावातील इतर मजूर काम पूर्ण करतात. या योजनेतील कामगारांची मजुरी त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती अशा 9 प्रवर्गातील मग्रारोहयोसाठी जॉब कार्ड धारक असतील तरच सदरील व्यक्ती या योजनेचे लाभार्थी म्हणून लाभ घेण्यास पात्र आहेत. अनेक लाभार्थ्यांचे जीवन या योजनेमुळे बदललेले आहे. यासाठी क्षेत्र मर्यादा कमीत कमी 0.05 हेक्टर आणि जास्तीत जास्त 2 हेक्टर प्रति लाभार्थी आहे. लाभधारकांच्या नावे जमीन असणं आवश्यक आहे. 59 प्रकारची फळपिकं तसंच वृक्ष आणि फुलपीक, 4 प्रजातींची फुलझाडे तसेच 16 प्रकारच्या औषधी वनस्पती आणि 4 मसाल्याची पिके घेण्यास मुभा आहे. तसेच सदरची लागवड, सिंचनाची व्यवस्था असल्यास वर्षभरात केव्हाही करता येते. लागवड करावयाची रोपे आणि कलमे ही फलोत्पादन विभाग, कृषी विभाग, खाजगी शासनमान्य रोपवाटिका किंवा सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकांमधून रोपे खरेदी करता येऊ शकतात. शासनाद्वारे थेट जमीन तयार करणे, खड्डे खोदणे, कुंपण करणे, माती आणि खत मिश्रणाने खड्डे भरणे, रोपे कलमांची लागवड करणे, नांग्या भरणे, खते देणे, निंदणी, पीक संरक्षण, पाणी देणे या सर्व कामांसाठी शासन थेट बँक लाभार्थ्यांच्या आणि मजुरांच्या बँक अकाउंट मध्ये पैसे देत असते. सदर योजनेतील लाभार्थी जॉब कार्ड धारक असल्याने स्वतःचे क्षेत्रात तयार केलेल्या लागवडीचे संवर्धन, जोपासना करण्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी लागते. दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी अनुदान मिळण्याकरता बागायती झाडांसाठी 90% तर जिरायती झाडांसाठी 75% जिवंत झाडांचे प्रमाण राखणे आवश्यक आहे. तरच लाभार्थ्यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षीचा अनुदानाचा लाभ मिळेल. वृक्ष लागवडीसाठी सर्व प्रकारचे मार्गदर्शन आणि तांत्रिक सहाय्य करण्याची जबाबदारी सामाजिक वनीकरण विभागाची आहे. महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त जिल्ह्यात देखील नाविन्याचा शोध आणि सकारात्मक विचारातून सतत पुढे जाण्याचा ध्यास घेतलेल्या अनेक शेतकऱ्यांनी वनशेतीमध्ये चांगले यश मिळवले आहे. हे सर्व यशस्वी आणि प्रगतशील शेतकरीच महाराष्ट्र शासनाच्या या योजनेचे शुभंकर आहेत.